नमस्कार मित्रांनो आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुलीने सेक्स केला आहे का नाही किंवा मुलगी वर्जिन आहे का नाही हे कशावरून ओळखता येते याविषयीची माहिती पाहणार आहोत पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या घंटेच्या बटनला दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरू करूया मित्रांनो जवळपास या जगातील नव्याण्णव टक्के मुलांना वाटतं की आपली होणारी पत्नी किंवा जी बायको आहे ती वर्जिन असावी म्हणजेच या अगोदरतीने कधीही सेक्स केलेला नसावा म्हणून मुलीने सेक्स केला आहे का नाही हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे असते आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्या समाजात एक वर्जिनिटी टेस्टही प्रचलित आहे यामध्ये सांगितल्याप्रमाणे लग्नानंतर जेव्हा पहिल्या वेळेस शरीरसमोर ठेवले जातात तर तेव्हा ब्लिडिंग होत असेल म्हणजेच मुलीच्या योनीतून रक्त येत असेल तर ती मुलगी वर्जिन आहे असं समजलं जाते आणि पहिल्या वेळी सेक्स केल्यावर रक्त आलं नाही तर ती मुलगी वर्जिन नाही असेही समजले जाते पहिल्या वेळी सेक्स केल्यावर मुलीच्या योनीतून जे रक्त येते ते रक्त हायमेन नावाच्या एका पातळ पडदा फाटल्यामुळे येते पण हा हायमेनचा पडदा खूपच पातळ असल्यामुळे रोजच्या ॲक्टिव्हिटीमुळे किंवा एखाद्या अपघातामुळे सुद्धा हा पडदा फाटू शकतो तेव्हा रक्त आलं तरच ती मुलगी वर्जिन आहे असे समजणे हे पूर्णपणे चुकीचे आहे शिवाय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने या गोष्टीची पुष्टी केली आहे की आज तागायत आजपर्यंत अशी कोणतीही वर्जिनिटी टेस्ट उपलब्ध नाही की जी हे सांगू शकेल की मुलगी वर्जिन आहे का नाही त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवून आपल्या पत्नीवर संशय घेणे किंवा यामुळे आपले वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करून घेणे हे पूर्णपणे चुकीचे आहे तर मित्रांनो आम्ही खूप रिसर्च करून अशी महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व